लॉर्ड, आज वर्षाचा पहिला दिवस आणि परमेश्वराच्या नावामध्ये जर पहिला दिवस जर आपण सुरू करत असू तर तो आशीर्वादितच असणार आहे. प्रेज लॉर्ड. या ठिकाणामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जर अजून देखील कोणी रेव्हरंट मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्ही ते शेअर देखील करा, कारण जेवढ्या जास्त लोकांपर्यंत तुम्ही ते पाठवाल तेवढे जास्त आशीर्वाद परमेश्वर देखील तुम्हाला देणार आहे. त्या ठिकाणामध्ये खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही त्या ठिकाणामध्ये सांगू शकता. त्याचप्रमाणे त्या व्हॉट्सअप नंबरवर जर तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या ठिकाणामध्ये शेअर करू शकता. आज वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी 2022 आणि परमेश्वर आज विशेषतः सर्वांची भेट घेणार आहे आणि परमेश्वर आज त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत असताना यावेळेस आपण स्वागत करूया जोरदार आणि रेव्हरंट मनोज तेलोरे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आम्ही सर्वजण मोठ्या आनंदामध्ये आहोत, कारण बघता बघता 2021 संपलं आणि 2022 आम्ही आलेलो आहोत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, पहिल्याच वर्षामधली पहिली उपासना, पहिली आराधना, त्याचा भाग आम्ही बनलो, नाही का? बऱ्याच लोकांना यायची इच्छा होती परंतु त्यांना सुट्ट्याचा प्रॉब्लेम, नाही, ड्युट्या चालू आहेत. मग देवानं तुम्हाला किती कृपा पुरवली की सगळं बाजूला ठेवून तुम्ही देवाच्या घरामध्ये आलेला आहात. हालेलुया. आणि देवाची उपासना आराधना एन्जॉय केली. आमेन. कारण बायबल सांगतं की भक्तांच्या स्तवनामध्ये वसणारा तो पवित्र आहे. हालेलुया. तर ज्यास आम्ही आराधना करतो त्यास तो आमच्या आराधनेमध्ये हजर असतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट कोणती माहिती का? आराधना करताना देव प्रत्येकाला पाहतो. तुम्ही बसता त्यास नाही बघत, ज्यास तुम्ही आराधना करताना त्यास देव तुम्हाला पाहतो, तुमच्या जवळ. असं लिहिलंय की आराधना करण्यासाठी ज्यावेळेस ज्ञानी लोक प्रभूला भेटायला गेले, त्यांनी आराधना केली, थैल्या उघडल्या आणि त्यांनी त्यांच्या थैल्यामधलं सोनं, ऊद आणि गंधरस त्याला दिलं असं लिहिलंय. मग येशूला पाहायला पुष्कळ लोक गेले होते, परंतु त्या लोकांची नोंद या शास्त्रात नाहीच आहे. पण ज्यांनी आराधना केली, थैल्या उघडल्या आणि ऊद गंधरस त्याला अर्पण केला, हे ऊद आणि गंधरस म्हणजे आराधना आहे बरं का? तुमच्या त्याला असं म्हटलंय, पवित्र जनांच्या प्रार्थना प्रगट करण्याच्या पुस्तकात धूपासह वर गेलेल्या आहेत. ज्यास तुम्ही आराधना करता वर्षाच्या पहिल्या दिवशी, आता पहिली उपासना रविवारी नाही का, ती पण मिस करायची नाही, म्हणजे कुठलीच करायची नाही, पण आता तुम्हाला सांगावं लागतं की ही मिस करू नका, ती मिस करू नका. सगळ्या उपासना देव दखल घेतो आणि कोणत्या उपासनेत कोणता आशीर्वाद मिळेल हे पण तुम्ही सांगू शकता. हालेलुया. पण प्रत्येक दिवस वेगळा आहे, आज आम्ही तेच पाहणार आहोत. प्रत्येक दिवस वेगळा आहे, प्रत्येक वर्ष वेगळा आहे. देवानं जे 7 दिवसासंबंधानं सांगितलं पवित्र शास्त्रामध्ये, 7 दिवस वेगळे होते. प्रत्येक दिवसात देवानं काहीतरी निर्माण केलेलं आहे. म्हणून प्रत्येक उपासना आणि उपासनेतला प्रत्येक दिवस, ज्या ज्या दिवशी तुम्ही उपासनेसाठी एकत्र येता, तुमच्यासाठी तो दिवस फक्त रविवार असेल, पण देवाच्या निर्मितीचा प्रत्येक दिवस आहे. न्यू क्रिएशन, नवीन प्रकारचं देवाला काहीतरी निर्माण करायचं असतं, नवा आशीर्वाद तुम्हाला द्यायचा असतो. मग त्याच्यासाठी कोणत्याच उपासनेच्या दिवसाला आम्ही दुय्यम स्थान देणार नाही, कधी सेकंड नाही, देवाच्या दृष्टिकोनात न. म्हणून पाहतो, वास्तविक पाहता देवानं एका दिवसात सगळं निर्माण करू शकला असता. तो देव आहे. 6 दिवसात जर तो विश्व निर्माण करू शकतो तर 1 दिवसात पण तो निर्माण करू शकला असता. देवाला सर्व काही शक्य आहे. मग 6 दिवस का त्यांनी केलं, त्याला कारण आहे. तुम्हाला 6 दिवसाचा जे काम देवानं दिलेलं आहे त्या प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही उठल्यापासून देवाला म्हणता काहीतरी माझ्यामध्ये कर. त्याच देव म्हणतो मी प्रत्येक दिवसात काहीतरी केलंय, मग तुझ्याही दिवसात काहीतरी करणारच आहे. आणि मग 7व्या दिवशी तो काय म्हणतो, त्यानं विश्रांती घेतली कशासाठी, तुम्ही काम करावं. असं लिहिलंय त्यांनी, 7व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली. तो 20व्याचा दिवस सांगितलेला आहे. मग आम्हाला काय काम करायचंय? उपासना हे सगळ्यात मोठं काम आहे, आराधना हे सगळ्यात मोठं काम आहे.
देवासाठी केलेलं काम ती आराधना आणि त्याच्याद्वारे आम्ही आपल्या देवाला संतुष्टकारक अशा प्रकारचा यज्ञ करतो। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि देवाचा तुमच्या आणि माझ्या जीवनाशी असणारा पहिला दिवस जे आम्ही पाहणार आहोत। सृष्टीची निर्मिती झाली त्यास देवाचा पहिला दिवस आणि सृष्टीच्या निर्मितीमधला पहिला दिवस, वर्षाचा पहिला दिवस 2022 मधला पहिला दिवस। परंतु या पहिल्या दिवसामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या डोक्यामध्ये घेऊन आज सकाळी आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत। काय आमच्या डोक्यामध्ये प्रश्न, कसं जाईल हे वर्ष, कोरोना जाईल का, आला तर माझा नंबर लागेल का, मला काय होईल का। परंतु तुमचे जे विचार आहेत ना, या विचारानं तुमचं वर्ष खराब होऊन जाणार आहे। इथे आज ते वचनात मी पाहणार आहोत। मग देव पहिल्या दिवसाकडं, या पहिल्या निर्मितीच्या पहिल्या दिवसाकडं पाहत असताना त्यानं ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी आम्हाला केल्या पाहिजे। आता वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला काहीतरी केल्यानंतर मग तिथून पुढं बाकीचे दिवस तुमच्यासाठी तुमच्या कल्पनेच्या पलीकडं देवाच्या कल्पनेमध्ये देव साकारत असतो। प्रिया, मला वाटतं वचन वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं पहिलं वचन। प्रारंभी देवाने, प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी, आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, उत्पन्न केली आणि पृथ्वी, आणि पृथ्वी आकार विरहित, आकार विरहित व शून्य होती, व शून्य होती। जलनिधीच्या पृष्ठभागावर, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, अंधकार होता आणि देवाचा आत्मा, देवाचा आत्मा जलावर तळपत, जलावर तळपत होता। तेव्हा देव बोलला, पहिल्या दिवशी देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश हो आणि प्रकाश झाला, आणि प्रकाश झाला। देवाने प्रकाश पाहिला, देवान प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, तो चांगला आहे आणि देवाने, देवान प्रकाश व अंधकार, प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले, एकमेकापासून वेगळं केलं। देवाने प्रकाशाला, प्रकाशाला दिवस, दिवस व अंधकाराला, अंधकाराला रात्र म्हटले, रात्र म्हटलं आणि संध्याकाळ झाली, संध्याकाळ झाली व सकाळ झाली, सकाळ झाली। हा पहिला दिवस, हा पहिला दिवस। मग देव बोलला, देव बोलला जलांच्या बस 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 पहिल्या दिवसापर्यंतच विचार करूया। असं लिहिलं प्रारंभी देवान नवीन निर्मितीला सुरुवात करण्याच्या अगोदर पृथ्वी आकार विरहित आणि शून्य म्हणजे ब्लँक अशा स्वरूपामध्ये होती। आज वर्षाचा पहिला दिवस जो आहे ना, आम्ही सगळेजण ब्लँक आहोत। आम्हाला माहित नाही काय होणार आहे, आम्हाला माहित नाही आमच्या शहराचं काय होणार आहे, आम्हाला माहित नाही आमच्या परिवाराचं काय होणार आहे, आम्हाला माहित नाही आमच्या कुटुंबाचं काय होणार आहे। परंतु असा ब्लँक असताना तुमचं आणि माझं लक्ष दुसरीकडे तिसरीकडे कुठं न जाता देवाच्या आत्म्याकडे लक्ष लावा। आमेन। बायबल सांगत देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता तो सृष्टीचा पहिला दिवस आणि आज वर्षाच्या पहिल्या दिवशी या मंडळीमध्ये आणि या ठिकाणामध्ये जर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत असेल तर पवित्र आत्मा, आणि तो तळपत आहे, तो तळपत आहे, त्याचा सहवास, त्याचं सानिध्य आणि त्याची उपस्थिती या ठिकाणामध्ये। एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणी तुमच्या संगती असो अथवा नसो पण देवाचा आत्मा वर्षाच्या सुरुवातीला वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या बरोबर असलं तर काम देऊ नये का, नवीन निर्मिती होणारच आहे। नव्या निर्मितीला कोणी अटकाव करू शकत नाही। आणि बायबल सांगतं की परमेश्वरानं आणि देव बोलला, देवा देवाला नेहमी काहीतरी नवीन नवीन करायला आवडतं। मग तुमचा विश्वास नाही का, जुनं ते सर्व होऊन गेलं, आता परमेश्वर पुन्हा नवीन 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 काहीतरी तुमच्या घरात, तुमच्या शरीरामध्ये, मंडळीमध्ये, अवतीभोवती परिवारामध्ये काहीतरी देव नवीन करणार। आता तुमच्याकडे ते विजन असू द्या। देवानं पाहिलं, देवाच्या वचनामध्ये सांगितलं, देवानं पाहिलं सृष्टी आकार विरहित होती। देवानं तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला, देव तुमच्याकडे पण पाहत आहे, काहीतरी तुमच्यामध्ये बिघाड आहे, काहीतरी तुम्हाला दुरुस्त होण्याची गरज आहे। परंतु कान देऊ नये का, दुरुस्त करणे
करणार आहे, देवाचे नेत्र तुम्हाला न्याहाळत आहे, दुरुस्त करणारे परमेश्वराचे नेत्र तुम्हाला न्याहाळत आहे. आणि वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगत आहे, आता परमेश्वराचे नेत्र तुम्हाला पाहत असताना क्रिएशनला सुरुवात होणार आहे, निर्मितीला सुरुवात होणार आहे, आणि देवाची निर्मिती सर्वोत्तम असणार आहे, सर्वोत्तम असणार आहे. तुमचं भविष्य, तुमचं वर्तमान याच्याकडे लक्ष लावू नका, फक्त देवाच्या हाताकडे लक्ष लावा. देवाच्या डोक्यामध्ये काय चाललंय याचा विचार करा. सृष्टी आकार विरहित शून्य होती आणि देवाच्या डोक्यामध्ये निर्मितीची कल्पना सुरू होती. तुमच्या कुटुंबाची परिस्थिती तशीच बिघडलेली असेल, ब्लँक असेल, पण देवाच्या डोक्यात कल्पना चालू आहे, काहीतरी नवीन करायचं आणि नवीन वर्षात त्याची सुरुवात होणार आहे. काहीतरी चांगलं देवाला करायचं आहे, डोक्यातलं काढून टाका. माझं कसं होणार आहे, माझ्या कुटुंबाचं कसं होणार आहे, माझं भविष्य कसं होणार आहे. जर तुम्ही तुमच्या भविष्याकडे पाहाल तर तुमचं भविष्य अंधकार होईल. वाचा तिथं वचन, पृथ्वी कशी होती वाचा त्या ठिकाणामध्ये. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. अंधकार, तुम्ही त्या सृष्टीकडे, तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाहाल, तुमच्या भविष्याकडे पाहाल, त्यास तुम्हाला सगळा अंधार दिसेल. असं लिहिलंय तिथं, देवानं पाहिलं सगळीकडे अंधार आहे, परंतु देवाच्या नेत्रामध्ये अंधाराला वेगळं करणं आहे. तुमच्या जीवनातला अंधकार दूर करण्यासाठी या नवीन वर्षाची सुरुवात आहे. तुमच्या जीवनातली कमतरता दूर करण्यासाठी या नवीन वर्षाची सुरुवात आहे. काम देऊ नये का, देवाच्या नेत्रानं परमेश्वराच्या विजननं तुम्ही पहा. नवीन वर्षामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तुमच्याकडे विजन, जे देवाची दृष्टिकोन आहे तोच तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. देवाच्या शास्त्रात आधी पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती. लक्षात घ्या, जर तुम्ही शून्य आहात तर कान देऊ नये का, देवाचे नेत्र तुमच्यावरती पडले तर सुरुवात होणारच आहे. प्रारंभी आणि प्रारंभ होणारच आहे, नवीन सुरुवात होणार आहे. आणि या नवीन सुरुवातीकडे आता तुम्हाला देवाच्या नेत्राकडे, देवाच्या नेत्रानं पाहणं गरजेचं आहे. मला असं वाटतं यशयाच्या पुस्तकामध्ये 43 अध्याय आणि त्याची 17 पासून 21 पर्यंतची वचन वाचा. यशयाचं पुस्तक 43 अध्याय 17 पासून 21 पर्यंतची वचन. हा, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर, सैन्य व वीर यास बाहेर काढले, यास बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत. 43 अध्याय 17 ते 21, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यास बाहेर काढल्यामुळे, यास बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, एकत्र पडले आहेत. त्यांच्याने उठवत नाही, त्यांच्याने उठवत नाही. ते विजले आहेत, ते विजले आहेत. वातीप्रमाणे मालवले आहेत, वातीप्रमाणे मालवले. पा, हे चित्र आमचंच आहे. हा, वातीप्रमाणे मालवलेले आहेत. असा जो परमेश्वर, असा जो परमेश्वर तो म्हणतो की, तो म्हणतो की पूर्वीच्या गोष्टीची, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, आठवण करू नका. जुन्या गोष्टी, जुन्या गोष्टी मनात आणू नका, मनात आणू नका. पहा, पहा, मी एक नवीन गोष्ट, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, करणार आहे. आताच, आताच ती उद्भवत आहे, उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय म्हटलं? तुम्ही मी जे करणार आहे ते पाहणार नाही का? म्हणजे तो काय म्हणतो माहिती का? मी पाहिली पृथ्वी आकार विरहित होती, मी पाहिली जलाच्या पृष्ठावर अंधकार होता, परंतु आता माझे नेत्र अंधकाराला पाहत असताना मला असं वाटतं अंधार आणि उजेड एकत्र राहू नये, प्रकाश वेगळा झाला पाहिजे, अंधार वेगळा झाला पाहिजे. जर देवाला वेगळं करायला आवडतं मग तुम्ही का देवाच्या नेत्रानं पाहत नाही? देवाला तुमचं दुःख दूर करायला आवडतं, देवाला तुमची परिस्थिती आणि जी बिघडलेली, या बिघडलेल्या परिस्थितीला, अवघडलेल्या परिस्थितीला दूर करण्याची नेत्र तो म्हणतो तू पाहणार नाही का? आज लक्षात ठेवा, वर्षाच्या सुरुवातीला मी परमेश्वराचं व्हिजन हे तुमचं व्हिजन असावं या पद्धतीने तुम्हाला बोध करत आहे. आपले नेत्र बदला, आपल्या दृष्टीमधला दोष काढून टाका. आता आहे त्या गोष्टी, जुन्या गोष्टी पाहू नका, नव्या गोष्टीला सुरुवात होत आहे. बायबल सांगतं नवीन वर्षामध्ये देव नवीन काहीतरी करतो. जसं पहिल्या दिवसामध्ये पहिले देवाच्या निर्मितीचा पहिला दिवस आणि त्यानं त्या क्रिएशनला सुरुवात केली. आज मला तुम्हाला सांगू द्या, वर्षाच्या 2022 मधल्या पहिल्या दिवसाला परमेश्वर सुरुवात करत आहे. फक्त ज्याचा दृष्टिकोन देवाचा दृष्टिकोन असेल आणि त्याला ते पाहायला मिळणार आहे. तो म्हणतो तुम्ही पाहणार नाही का? मी जे
करणारे तुम्ही पाहणार नाही का? देवाचे प्रिय लोको, आता जुन्या गोष्टी मनात आणू नका। भूतकाळामध्ये काय घडलं, वर्तमान काळ आता देवाच्या हातामध्ये, आणि वर्तमान काळ देवाच्या हातात दिल्यावर देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केल्यावर शास्त्र सांगतं त्यानं सृष्टीच्या निर्मितीला प्रारंभ केला, त्यानं आजच्या दिवसाला तुमच्याही जीवनामध्ये मंडळीच्या इतिहासाला नव्यानं लिहिण्यासाठी प्रारंभ केला, तुमच्या कुटुंबाचा नवा इतिहास लिहायला त्यानं सुरुवात केला, तुमच्या लेकरांचं नवीन आणि भविष्य लिहायला त्यांनी सुरुवात केलं, तुमच्या बिझनेस संबंधानं, तुमच्या नोकरी संबंधानं, तुमच्या विचारांसंबंधानं, तुमच्या परिवारा संबंधानं। आता परमेश्वर बोलला, मला काहीतरी करायचंय। सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस पहिल्या दिवशी देव बोलला, मला काहीतरी करायचं का? आणि यशाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, जे प्रभूला करायचंय त्याच्या अगोदरची परिस्थिती कशी, वाचा बरं परत एकदा 17 वचन। ज्याने रथ व घोडे, रथ व घोडे, सैन्य व वीर, सैन्य व वीर यास बाहेर काढल्यामुळे, यास बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, एकत्र पडले आहेत, त्यांच्याने, त्यांच्याने उठवत नाही, उठवत नाही, ते विजले आहेत, ते विजले आहेत, वातीप्रमाणे, वातीप्रमाणे मालवले आहेत, मालवले आहेत। असा जो परमेश्वर, असा जो परमेश्वर तो म्हणतो की, तो म्हणतो की पूर्वीच्या गोष्टींची, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, आठवण करू नका, जुन्या गोष्टी, जुन्या गोष्टी मनात आणू नका, मनात आणू नका। पहा, मी एक नवीन गोष्ट, मी एक नवीन गोष्ट, नवीन गोष्ट करणार आहे, करणार आहे, आताच, आता ती उद्भवत आहे। नुसतं करणार म्हणतो का तो, तो सुरू पण झालं का? आमेन। नवीन वर्षात सुरुवात पण झाली, प्रॉब्लेम का? आम्हाला जुनं सोडायला नकोय, आम्ही अजून 21 लाच घेऊन बसलोय। 21 मधले विचार, 21 मधल्या सवयी, 21 मधली वर्तणूक, 21 मधलं आध्यात्मिक जीवन, कुटुंबामध्ये असणारे तेच तेच विचार घेऊन आम्ही पुन्हा 22 मध्ये प्रवेश टाकणार आहोत, तर 22 आणि 21 मध्ये काहीच फरक नसणार आहे। जसं प्रभू सांगतो, मी कामाला आरंभ केला, मी सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही ती पाहणार नाही का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, नवीन वर्षामध्ये पाऊल टाकल्याबरोबर दुसरं तिसरं तुम्हाला काही नाही, तुमचा चष्मा बदललं जाणं गरजेचं आहे। दृष्टीमधला दोष बऱ्याच लोकांना लांबच दिसत नाही, मग ते विचारतात ते काय हो, लोक तुम्हाला मिसगाईड करतात, ते खरं नाही तुम्हाला सांगत, पण प्रभूचं विजन जर तुमच्याकडे असेल तर बायबल सांगत मी जी सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणामध्ये अशा पद्धतीचं कार्य होईल। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं, वर्षाच्या सुरुवातीला देव बोलला, हा पहिला दिवस चांगला आहे। आमेन। पहिला दिवसच चांगला होता। हालेलुया। मग वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या डोक्यात कल्पना का, या वर्षी माझं कसं होईल, माझा शब्द काय असला पाहिजे माहिती का? देव बोलला पहिला दिवस चांगला आहे, मला काय दृष्टिकोन असला पाहिजे, पहिला दिवस चांगला आहे, मग त्याच्यासाठी मला विजनची गरज आहे। याच्यात कोणीतरी म्हण तार मेहता का सरळ चष्मा नाही, स्किट मध्ये म्हटलं ते उलट्या चष्म्याने सरळ गोष्टी दाखवतात, देवाचं विजन तर एकदम सरळ आहे। आमेन। सरळ काय, पहिला दिवस कसा लिहिला, पहिला दिवस उत्पत्ती, पहिला देवा देव बोलला तेव्हा प्रकाश हो, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला, प्रकाश झाला, देवाने प्रकाश पाहिला, देवाने प्रकाश, देव बोलला सृष्टीच्या निर्मितीच्या वर्षाच्या जगाच्या स्थापनेचा पहिला दिवस आणि देव बोलला। आमेन। लक्षात घ्या, वर्षाच्या सुरुवातीला सैतान पण तुमच्याकडे बदवून घेणार आहे आणि देव पण तुमच्याकडनं बदवून घेणार आहे। तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय शब्द बोलला, म्हणून आम्ही प्रार्थना वर्षाच्या सुरुवातीला का ठेवतो त्याचं कारण काय, आम्ही प्रार्थनेमध्ये विश्वासाचं बोलतो, देवाची आराधना बोलतो, देवाचे शब्द बोलतो का? सृष्टी निर्माण करताना या सृष्टीशी संबंधित असणारा पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसामध्ये देव बोलला, काय बोलला, काय बोलला हो देव, प्रकाश हो, काय बोलला देव, प्रकाश हो। मग तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला ते बोलायचंय, मला लेकर नाही मला लेकर हो, तुम्ही बोललाच नाही म्हणून झाले नाही, तुम्ही म्हटलाच नाही की या वर्षी मला नोकरी लागणार आहे, लागली, शास्त्रात आम्ही वाचलं देव म्हटला कार्याला सुरुवात झालेली आहे, विजन तुमच्याकडे पाहिजे,
विजन तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही बोलला नाही, वर्षाच्या सुरुवातीला नकारात्मक विचार करायला लागला, वाद विवाद नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडला, तुमचं जुनंपण तुम्ही टाकायला तयार नाही, देवाचा दृष्टिकोन तुम्ही घ्यायला तयार नाही, कान देऊ नाही का, लोक तुम्हाला चांगलं बोलू देणार नाही, तुमच्या दिवसाला खराब करतील, तुमच्या वर्षाला खराब करतील, पण देवाचे शब्द ज्यास तुम्ही ऐकाल आणि देवाचा दृष्टिकोन देवाचे नेत्र घेऊन तुम्ही पुढे जाल, तर देव बोलला असं होईल, देव बोलला आणि प्रकाश हो प्रकाश झाला. आता लक्षात ठेवा, वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या परिवारा संबंधाने बोला, माझा परिवार एकत्र राहील, माझ्या परिवारामध्ये शांती राहील, माझं घर बरकतीनं देव भरेल, या वर्षामध्ये मी कर्जातनं मुक्त होणार आहे, माझा नवरा दारूच्या व्यसनातनं बाहेर पडणार आहे. आता वर्षभर आणि तुमच्या घरामध्ये काय घडायचं हे तुमच्या बोलण्यावरती अवलंबून आहे. तुम्ही सकाळी उठल्यावरती म्हणायचं माझं बीपी शुगर सर्व काही नॉर्मल होणार आहे, आणि तुम्ही बोलला आणि बोलायचं कोणत्या दृष्टिकोनातनं, देवानं तुम्हाला चष्मा दिला. आता कोणता चष्मा, आम्ही वाचलं यशाच्या पुस्तकाच्या 43:17-21 पर्यंतच्या वचनामध्ये म्हटलं, काय म्हटलं त्या ठिकाणामध्ये, पहा आम्ही नवीन गोष्ट करत आहे, आत्ताच ती उद्भवत आहे. कोणत्या दिवशी उद्भवत आहे, 2022 मध्ये पहिल्याच दिवशी त्याला सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवात करत असताना तो काय म्हटला, बोलत राहा. काय बोला, आता मी सेवा मोठ्या प्रमाणात करणार आहे, आत्मे जिंकायला जाणार आहे. मी गेल्या वर्षी बोललो होतो तुम्हाला, वेगवेगळ्या भागातन लोक चर्चला येणार आहेत. आमेन. आले का नाही? हालेलुया. आज पण पुण्यावरून आली एक फॅमिली, हालेलुया, सकाळीच लांबून आली. विचार, 8:00 अगोदर ते चर्च मध्ये हजर होते, मला वाटते 7:30 काहीतरी, ओव्हर आवर कुठून कुठून पुण्यावरूनच आले नाही का तुम्ही, पती पत्नी हस्बंड वाईफ, विचारे लांबून पुण्यावरून ते या ठिकाणामध्ये आले. कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, मुंबईवरून काही लोक निघालेले आहेत, थांबवलं मी त्यांना, आम्ही बोललो म्हणून ते आले ना. तुम्ही बोलला बसा, तुम्ही बोलला, मी ते आल्या आल्या त्यांनी सांगितले त्यांचे प्रॉब्लेम, मी त्यांना म्हटलं नुसतं बोला, आता सगळं काही घडणार प्रॉब्लेम काय, तुम्ही जाताना तेच बोलत जाता. कुष्ठरोगी बरे झाले एकमेकाला जाताना, येशू त्यांना म्हटला वाटेमध्ये आणि चेक करा स्वतःला, जाताना त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं ते बोलत गेले. आता येशूने स्पर्श केला, काय काळजी नाही, आता बरं होणार आहे. तो म्हटला जाऊन त्या याजकांना दाखव, वाटेमध्ये बोलता बोलता एवढे विसरून गेले स्वतःला, येशूनं त्याला बरं केलं, त्याला परत थँक्यू म्हणायला सुद्धा ते गेले नव्हते. 99 लोक तसे होते, एक मात्र परत आला. का? तर त्याला कळालं जे प्रभूनं सांगितलं ते मी वाटेमध्ये बोललो आणि त्याच्यानं मी बरा झालो. काल देऊ नाही का, या वर्षाच्या सुरुवातीला बोलत बोलत बाहेर पडा. आमेन. देव बोलला म्हणून सगळं घडलं. तुम्ही तुमच्या स्वतः संबंधानं बोला, तुमच्या कुटुंबा संबंधानं बोला, मंडळी संबंधानं तुम्हाला काय बोलायचंय. मी मंडळी संबंधानं बोलतो, ही वाढत जाणार आहे, पुढे जाणार आहे, पवित्र आत्म्यानं भरणार आहे, लोक त्याला देव वापरणार आहे, हिच्यातलं ऐक्य, हिच्यातलं प्रेम, हिच्यामधला संयम वाढणार आहे, हे मी बोलत आहे आणि मंडळी त्या पद्धतीने घडत आहे. मग देव बोलतो तर देवाला कॉपी आम्हाला करायचं, त्याच्या दृष्टिकोनातनं त्याची जीवा, ते शास्त्र सांगितलं आणि स्किटमध्ये काल तुम्ही बोलला नाही का, त्यानं मला सुशिक्षितांची जीवा दिली, माझ्या जीवेला त्यानं ट्रेनिंग दिलं, पवित्र आत्म्यानं मला शिकवलं काय बोलायचं, विश्वासाचे शब्द बोलायचे, म्हणून तर रक्तस्रावी स्त्री जाती आणि ती बोलती मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून बरे होते. आणि बायबल सांगतं एवढे लोक तिच्या मागे, येशूच्या मागे चालले होते, पण कुणाला अनुभव आला नाही. 2022 मध्ये जवळजवळ 850 कोटी लोकांनी प्रवेश केलेला आहे, परंतु रक्तस्रावी स्त्री सारख्या एखादं परिवार, एखादं कुटुंब, एखादी मंडळी, काही निवडलेले थोडके लोक असतील जे बोलतील आपल्या जीवना संबंधानं, जसं देव बोलला तसं ते बोलतील आणि ते आपल्या शरीरामध्ये आपल्या भविष्यामध्ये अनुभव करतील की परमेश्वराचं बोलणं हे माझं बोलणं असल्या कारणानं जे देव बोलला ते घडलं. देव बोलला प्रकाश हो, प्रकाश झाला. काल देऊ नाही का, आज वर्षाच्या सुरुवातीला परमेश्वर बोलत आहे. तुम्ही पण बोला, होय प्रभू तू प्रकाश बोलला, तो प्रकाश मी स्वीकारतो. मी अंधकार स्वीकारत नाही, मी निराशा स्वीकारत नाही, मी सर्व प्रकारचं उदासी पण काढतो आणि प्रभू तुझ्या वचनाला स्वीकारतो. विजन असू द्या. 19 वचनामध्ये वाचूया परत काय म्हटलं. 19 वचनामध्ये यशाचं पुस्तक आणि 43 अध्याय आणि त्याचं 19 वचन पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय, तुम्ही ती पाहणार नाही काय, नाही काय. मी अरण्यात, मी अरण्यात सडक करीन. काय करील? सडक करीन. देव तो तुम्हाला काय पाहायचं, तुम्ही अरण्य पहा. अरण्य हे तुमचं वास्तव आहे, पण सडक हे माझं क्रिएशन आहे, माझी निर्मिती सडक आहे. हालेलुया.
अरण्यवास तुमच्यामध्ये होता, सगळं अवतीभोवतीचं वातावरण तुम्ही बघितलं तर झाडं नाहीत, पाणी नाही त्या ठिकाणामध्ये, पुरवठा नाही तुमच्याकडं. अरण्यातला अनुभव तुमच्यासाठी कठीण होता, पण वर्षाच्या सुरुवातीला देव बोलला आणि आता तो परत म्हणतो मी एक नवीन गोष्ट करणार आहे. ती तुम्ही पाहत नाही का? तुम्ही फक्त अरण्याकडे पाहता का? पण अरण्यामध्ये सडक निर्माण, सडक सडक म्हणजे रस्ता. 2021 मध्ये तुम्हाला रस्ता सापडला नाही बाहेर पडण्याचा, परंतु 22 मध्ये तो म्हणतो मी रस्ता निर्माण करणार, आमेन, मी सडक निर्माण करणार आहे. वाट तुम्हाला सापडेल, काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली नसतील, काही प्रश्नांमध्ये तुम्ही एवढा अडकून पडला असाल, तुमचं मन खिन्न कष्टी दुःखी झालं असेल, तुम्हाला वाटलं असेल की आता संपलं माझं आयुष्य, याच ठिकाणामध्ये संपलेलं आहे, मानहानी अपमान असेल, दारिद्र्यामध्ये मुसमुसलेलं जीवन तुम्ही जगलेलं असाल, अश्रू घेऊन कष्टामध्ये दुःखामध्ये जगलेलं असाल, परंतु वर्षाच्या सुरुवातीला सृष्टीच्या निर्मिती संबंधात मी एक्साइट झालो. देव बोलला, हालेलुया, देव बोलला, आणि देवाचं बोलणं थांबलेलं नाही, कारण माझा देव मेलेला देव नाही, तो जिवंत, आमेन, तो जिवंत आहे आणि तो रोज बोलतो. वर्षाच्या सुरुवातीला पण त्याला तुमच्याशी बोलायचं होतं. मला माहित नाही आज किती लोकांनी ते वचन स्वीकारलं, पण ज्यांनी स्वीकारलं त्याने देवाच्या निर्मितीला सुरुवात झाली. देवानं नवीन वर्षामध्ये काहीतरी करण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या शरीराकडे पाहून म्हणा या नवीन वर्षामध्ये 100% मी निरोगी राहणार आहे. 100%. मला तर सुंदर वचन आलं नाही का? मी सगळ्यात 2-3 वचन तरी काढलं. प्रशांत बघायला आला, म्हटलं ते का नाही काढलं? म्हटलं नको, झाकलेलं पाहिजे. आणि काढलं, आणि काढल्यावर त्याच्यात वचन आलं, तरुण थकतील, भागतील, भर ज्वालेतले केसा करतील, परमेश्वराची आशा धरणारे नवी शक्ती संपादन करतील. मी त्याला म्हटलं अरे अजून किती तरुण हो, आता काय बाळबीळ भूक काय? देव काहीतरी करत असतो, देवाला काहीतरी करायचं असतं प्रियांनो. तुम्हाला ते स्वीकारणं गरजेचं आहे. देवाचे शब्द स्वीकारा, आपल्या शरीरा संबंधानं बोला, आपल्या भविष्या संबंधानं, लेकरांसंबंधानं बोला, लेकरांनी स्वतः संबंधानं बोललं पाहिजे. देवाला नवीन करायला आवडतं, म्हणून वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या लेकरांकडे पाहून बोला, बाळा या वर्षी प्रभू तुला आरोग्य देईल, सांभाळेल, आमेन, तुझ्याकडे करोना येणार नाही, आमेन. पाठवताना घाबरू नका, आम्हाला असं वाटतं आम्हाची लेकर बाधित होईल, नाही होणार हो. हालेलुया. रक्तस्रावी स्त्री म्हणते जाते वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श. मग बाकीचे का नाही म्हटले? त्यांनी त्यांच्याकडे विजन नव्हतं. ज्या लोकांना वर्षाच्या सुरुवातीला विजन असेल तेच लोक बरं होणार आहे, आमेन, त्यांचं जीवन बदललं जाणार आहे, त्यांच्यासाठीच प्रभू काहीतरी करणार आहे. म्हणून वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे विजन आहे का? तुम्हाला परमेश्वराचा दृष्टिकोन प्राप्त झाला का? परमेश्वराचे नेत्र तुम्हाला मिळाले का? प्रभूने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पाहतात का? तुम्ही फक्त अरण्यच पाहतात? अरण्यामध्ये सडक तुम्ही पाहत नाही का? अरण्यामध्ये सडक निर्माण करेल. मरुभूमीत नद्या वाहवील, मरुभूमीमध्ये नद्या वाहवील, नद्या वाहवील, वनपशु कोल्हे कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील. कोण स्तवन करतील? वनपशु. आता लक्षात घ्या, तुमच्या घरात हे वनपशु आहेत, तुमच्या घरामध्ये वनपशु, प्रत्येकाच्या घरात एक पशु असतोच, आहे की नाही? काय कोड आंटी तुम्ही लय मोठा हात वर केलेला फोटोल्या मावशीने, एक वनपशु आहे आणि तुम्हाला त्यांना बदलण्याची आशाच नाही, तुम्हाला वाटतं ते बदलणार नाही, पण विजन काय पाहिजे? देव या पशुला बदलेल, त्याच्या मुखातन स्तवन, त्याच्या मुखातन स्तुती, त्याच्या मुखातन देव धन्यवाद काय, हे तुमचं विजन असलं पाहिजे. तुमचा मुलगा, तुमचा नवरा, तुमचे शेजारी पाजारी, तुम्ही काम करता त्या ठिकाणात कदाचित हा पशु असेल, तो तुम्हाला त्रास देणार असेल, परंतु दानियलाचा देव तो तुमचा. आमेन. दानियल सिंहाच्या गुहेत बाहेर पडल्यावर राजा म्हणतो केवळ याच्याच देवाची स्तुती करा, हाच देव स्तुतीस पात्र देव आहे. हालेलुया. या वनपशुकडनं देवानं स्तुती करून घेतली, या वनपशुकडनं देवानं धन्यवाद करून घेतला. म्हणून वनपशुकडे त्याच्या स्वभावाकडे बघू नका. आमेन. वर्षाच्या सुरुवातीला बोला माझा दारुडा नवरा तुमच्याकडे नसेल, पण जे बघताय 2022 मध्ये प्रभू सुरुवात करणार आहे. आमेन.
प्रारंभ करणार आहे, हे घडणार आहे, कारण परमेश्वर म्हणतो मी हे करणार आहे. आमेन. कदाचित मी म्हटलं तर उपयोग नाहीये, माझ्याकडे ती ताकद नाहीये. डॉक्टर म्हटलं तर त्याच्याकडे ताकद नाही, त्याला मर्यादा आहे. पण माझा देव अमर्याद शक्ती असणार. हालेलुया. लिमिटेशन्स नाही त्याच्या सामर्थ्याला, मर्यादा नाही त्याच्या ताकदीला, मर्यादा नाही. म्हणून कान देऊ नका, वनुपशुच्या स्वभावाकडे बघू नका, त्या हिंस्र असणाऱ्या स्वभावाकडे बघू नका, या स्वभावाला बदलणाऱ्या देवाकडे पहा. आणि बोला तुम्ही, देव असं करणार आहे. एवढे वर्ष तुम्ही असेच घालवले कारण तुम्ही नकारात्मक बोलत राहिलाय. तुम्ही असा विचार केला हा कधीच बदलणार नाही. पुष्कळ वेळा प्रार्थना केली पण एकमेकाशी चर्चा करताना म्हटलं नाही हो काही फायदा नाही, खूप केलं याच्यासाठी पण हा बदलत नाही. आता या वर्षी म्हणायचंय मी फार प्रयत्न केले पण आता देव बोलतो तर मी पण बोलतो. मी पण बोलत आहे. मी काय बोलते? वनपशूच्या मुखात स्तुती करू. हालेलुया. काय वाचला शब्द वाचावर? वनपशू. वनपशू कोल्हे. कोल्हे व शहामृग. कोण हो? शहामृग. कोल्ह्याचं काय? लबाड कोल्हा आहे की नाही? आतापर्यंत खूप फसवलं असेल, तुमचा नवरा असेल, बायको असेल, मुलगा असेल, भाऊ असेल, कामावरचे लोक असतील, या सगळ्या कोल्ह्याने तुम्हाला फसवलं असेल. पण आता वर्षाच्या सुरुवातीला काय बोलायचंय? एवढे दिवस तू फसवलं, याकोबानं आपल्या भावाला फसवलं, पण परत एकदा येताना देवानं त्याला असं बनवलं की तो येताना त्याच्या भावाला म्हणतो एवढी संपत्ती तुला घेऊन टाका, कारण फसवणाऱ्याला सुद्धा देव परत माघारी आणतो. म्हणून काय बोला? फसवलं याचा विचार करू नका, देवाचं रिपेरिंगकडे लक्ष द्या, त्याच्या निर्मितीकडे. तो जसं बोलत तसं तुम्ही बोला. शहामृग त्याचं स्तवन करील असं म्हटलेलं आहे. बायबल सांगत देव बोलतो ते फक्त आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. एक्सेप्ट करा. वर्षाच्या सुरुवातीलाच तसं बोला, या परिस्थिती मला कदाचित परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं घडणं माझ्यासाठी कठीण असेल, पण देवाला काहीच कठीण नाही. माझ्यासाठी कठीण आहे, मला वाटतं नाही घडू शकत. पण लक्षात ठेवा, विजन काय असलं पाहिजे? ही परिस्थिती माझा देव बदलेल. 100% देव बदलेल. तुमचं 10x10 घर, पत्र्याची खोली, याच्याविषयी चांगलं बोला. ही पत्र्याची खोली जाऊन स्लॅबचं घर येणार आहे. आणि जे स्लॅबच्या घरामध्ये राहतात त्यांनी नुसतंच भाड्याच्या घरात राहण्याचे विजन ठेवू नका, देवाच्या पुरवठ्याकडे पहा. देव देणार म्हणजे देणार. आमेन. सगळ्यांचे हात खाली. काय आमेन म्हणता नुसतं? मिळवायचं तर बोलावं लागेल. वर्षाच्या सुरुवातीलाच बोलावं लागेल. तुमच्याकडे आहे तरी बोला, कारण देवाला वाटतं तुमची प्रॉफिट. तसं असतं तर त्याने अब्रामाला नसतं तिथं दिलं आणि थोडकं दिलं, असं लिहिलं सोनं. त्याच्याकडं लेकरं नव्हते अब्रामाकडं, पण त्याला असं लिहिलं सोनं, रूप, उंट, गाढव यानं संपन्न केलं. लक्षात घ्या, देवाला वाटतं देवाच्या लोकांनी धनवानच असावं. तुम्हाला कोणी जर सांगत असेल नाही फार त्याग करावा लागतो, अमक करावं लागतं, तर त्याग पण एक दिवस असतो, त्याच्यानंतर. बायबल सांगतं येशू ख्रिस्त अपमानात पुरला गेला आणि गौरवात उठवला गेला. एक दिवस तुम्हाला त्याग करावा लागतो, पण जन्मभर तुम्हाला त्यागच करावा लागत नाही. ज्यास परमेश्वर पुनर्बांधणी करतो ना, ती पुनर्बांधणी सगळ्यात भारी असते. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्यास परमेश्वर तुम्हाला बोलताना तो काय म्हणत आहे, आता तुम्हाला पण काहीतरी बोलायचंय. बोलल्याशिवाय कसं होणार आहे? हो, उदळ्या पुत्राचा भाऊ बोलला नाही का? बापाला शेवटी कुरकुर करताना काय म्हटला? भाऊ उदळून आला आणि त्याच्यासाठी बैल कापला. मी घरामध्ये होतो तर माझ्यासाठी कोंबडी पण नाही कापली. अरे तू बोलला तर का? मला कोंबडी आवडती, मला बकरी आवडती, मला बैल आवडतो, मला खायला घाला. तू नुसता राखण करत बसला वर्षानुवर्ष. 2021 पर्यंत राखण केला, आता बोला प्रभू मला काय पाहिजे. देव म्हणतो तू बोलून तर बघ ना. कधी ते लेकरं बापाला गपचूप बसले ना, मूक गेले लेकर असतात घरामध्ये. आता आमचा प्रॉब्लेम हाच होता, आमचा धाकटा भाऊ होता ना, तो भांडून भांडून अंड खायचा सगळ्यात, मी आपली आमटी खायचो आणि बाईशी भांडत बसायचो. ती म्हटली काय करतो ऐकत नाही, आणि तो मिळवत होता सगळं. आणि आम्ही जन्मभर त्याग करून आमट्याच खाल्ल्या. आमटीचं जीवन जगू नका,
प्रभुला तुमच्यासाठी काहीतरी बोलून मागायचं आहे. माझ्या घरातली परिस्थिती नॉर्मल होती म्हणून ते मला पुरू शकले नाही, पण माझा देव अगाध सामर्थ्य आणि संपत्ती असणारा देव. हालेलुया. मला वाटतं वर्षाच्या सुरुवातीला तो बोलला, तो बोलला असं लिहिलं, तो बोलला आणि बोलल्या बरोबर देवानं काही असं केलं नाही. चला आता मग खड्डे खोदू, मग पाणी बाजूला जाईल, चला आता आकाशाचे कुठे जाळे जळगुट आले ते साफ करू, असं लिहिलं. देव बोलला, बोलल्या बरोबर खडायला सुरुवात झालं. त्यांना टिकाव नाही घेतला हातामध्ये, त्यानं जेसीबी आणून कुठले डोंगर बिंगर फोडायच्या भानगडीत पडला नाही. लक्षात घ्या, जास्त मेहनत करू नका, फक्त बोला. आमेन. विश्वासणाऱ्यांच्या बोलामध्ये ताकद आहे. आमेन. देवाच्या लोकांच्या शब्दामध्ये ताकद आहे. आणि वर्षाच्या सुरुवातीला फक्त बोलत राहा. काय बोलायचं? देव बोलला तसं बोला. हालेलुया. देवाचे बोल हे तुमचे बोल असले पाहिजे. तुम्ही तुमचं बोल बोलू नका, तुमचे शब्द टाकू नका, देवाचे शब्द टाका. आणि देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे, परंतु तुम्हाला बोलणारा पवित्र आत्मा आहे. आमेन. तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. सिस्टर उभारा का फोरो चारचाकी गाडी घेतलेली काल पेढी दिली कोण आहे? उभारा जरा उभारा की बिंदास, कशाला घाबरता? बघा चार चाकी घेऊन आले, तुम्हाला नाही वाटत तुमच्या पण याव्यात? बोला तुम्ही. बसा बसा, तुम्ही आम्हाला लई खुन्नस दिली कालपासून. बोला, बोललं पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीला बोला, तुमच्याकडे काय आवश्यक आहे? देवाला प्रकाश पाहिजे होता, देव बोलला प्रकाश हो. आणि बायबल सांगतो प्रकाश झाला. हालेलुया. देवाला प्रकाशाची गरज होती, कारण तो स्वतः प्रकाश होता. आणि त्याला माहिती आहे मी असल्यावर अंधकार कसा राहील. तुम्ही तर देवाचे पुत्र आणि कन्या आहात. आमेन. मग देवाचे पुत्र आणि तुम्ही कन्या असताना असलं जीवन का जगता? फक्त तुमच्या बोलण्यानं तुम्ही तसं जीवन जगत आहात. पण शास्त्र सांगतं की देव बोलला. चौथ्या वचनामध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊया आणि त्याचं पहिला अध्याय चौथं वचन. देवाने प्रकाश पाहिला. देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. काय बोलला देव? प्रकाश. देवानं प्रकाश पाहिला, पहिला दिवस पाहिला, देव काय बोलला? चांगला आहे. बोला की काय बोलला? चांगला आहे. 2022 पहिला दिवस कसा आहे? चांगला आहे. हेच बोलायचंय ना. मेन. कस होईल, काय होईल, पास होईल का नापास होईल का, किती परसेंटेज पडतील, शुगर वाढेल का, बीपी वाढेल का, नवरा 10 रुपयाचं सोडेल का, असं बोलला तर काही घडणार नाही. पण तुम्ही म्हणा नवरा चांगला आहे. मेन. बोला भाऊ. सासू चांगली आहे. नाही. सून चांगली आहे. नाही. प्रॉब्लेम हाच आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हेच बोलतोय, हे चांगलं नाही, ते चांगलं नाही. बायबल सांगतं देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे. वर्षाच्या सुरुवातीला काय बोलायचं? माझी लेकरं चांगली आहेत. आमेन. माझा नवरा चांगला आहे. आमेन. माझी सासू चांगली आहे. आमेन. फार कमी आम्ही आलो. अजूनही तुमचे विचार बदललेले नाहीत, त्यामुळं तुमची सासू तुम्हाला त्रास देणारच, कारण तुम्ही तिला चांगलं म्हणतच नाही. तुमची सून तुम्हाला त्रास देणार, कारण तुम्ही तिला चांगलं म्हणत नाही. तुमची बायको जेवण देणारच नाही, मुद्दामून मीठ जास्त घालणार, त्याच्यात तिखट जास्त घालणार, कारण तुम्ही नेहमी तिची कुरकुर करत आला. आणि तो दुसऱ्याचा पांचट डबा खाऊन घरी आल्यावर सांगतात त्याच्या बायकोचा स्वयंपाक सुंदर होता, तुम्ही बोलल्यामुळं तुमच्या बायकोचं डोकं फिरलं आणि तिचा स्वयंपाक बिघडला. पण घरी आल्यावर तिच्याशी बोलताना म्हणा देवानं तुला जे दिलं ते सगळ्यात भारी माझ्याकडे, तुझ्यापेक्षा ऐश्वर्या राय पण सुंदर नाही. आणि त्याच्याकडे पाहून म्हणा तू सलमानपेक्षा भारी आहे, कारण देवानं तुला दिलं ते सगळ्यात भारी आहे. हे बोललं पाहिजे. बायबल सांगतं देव बोलला चांगलं आहे. आमेन. देव बोलला चांगलं आहे. चांगलं करून घ्यायचं ना. वचन काय वाचलं? मी अरण्यामध्ये रस्ता निर्माण करेल. आमेन. मग तुमच्याकडे चांगलं नाही, कदाचित चांगलं नाही, पण बोलल्यावर होणार आहे. आमेन. चांगलं नाही म्हटलं मी करणार आहे. हालेलुया. मग तुमचे रिलेशनशिप बिघडलेले, चांगले तर तुम्हाला बनवायचे, मग समोरच्या व्यक्ती संबंधानं काय बोलायचं? चांगली ती व्यक्ती. असं लिहिलंय शास्त्रामध्ये.
मला तुम्हाला नवीन वर्षामध्ये नवीन काहीतरी बनवायचंय आणि मला असं वाटतं देवाच्या निर्मितीप्रमाणे देव निर्माण करताना जसं बोलतो तसं बोललं पाहिजे. हालेलुया. सकाळ चांगलं असं लिहिले काय लिहिले वाचा परत बरं. तेव्हा देव बोलला. देव बोलला. प्रकाश हो. प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. चौथं वचन. देवाने प्रकाश पाहिला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. तो चांगला आहे. आणि देवाने. देवाने प्रकाश व अंधकार. प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून. एकमेकापासून वेगळे केले. देवाला सगळं तुम्हाला चांगलं द्यायचंय. तुम्ही लग्न करताना प्रार्थना केली ना का? नाही बळजबरीने आणून कोंबलंय घ्या. प्रार्थना करून नवरा मिळवला. प्रार्थना करून बायको मिळवली. सून प्रार्थना करून मिळवली. सासू पण प्रार्थना करून मिळवली. मग लग्न झालं काय? हा चांगल्या घरात दिलं बरं का देवाने मला. आता का बिघडलं? आता का बिघडलं? तुम्ही चांगलं बोलू नये यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. एकीकडे देव म्हणतो चांगलं आहे, लुसिफर सांगतो सगळं वाईट आहे. प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे. हवेला त्यानं फळ दाखवलं तर म्हटलं फळ खूप चांगलं आहे, दिसायला सुंदर आहे, पण ते दाखवल्याबरोबर वास्तविक पाहता ते होतं चांगलं, पण देवाची आज्ञा मोडणारं ते होतं. देवानं तुम्हाला आज आज्ञा काय दिली माहिती का? जे तुमच्या परिवारामध्ये मंडळीमध्ये कामाच्या ठिकाणात लोक आहेत सगळी चांगली. आमेन. परत मी तुम्हाला सांगतो अनुभव तुमचा खराब आहे. काय अनुभव आहे? अरण्य आहे, वनपशु आहे, शामरुग आहे, लबाड खोल्ला त्या ठिकाणामध्ये आहे. तो हा हा प्रॉब्लेम मला माहिती आहे. मग मी तर निर्मिती करणार आहे. देवाला दुसरं काय काम? समजा देवानं सांगितलं नाही आजपासून तुझा नवरा ठीक, कामावर बॉस पण तुला त्रास देणार नाही, लेकर पहिल्या नंबराने, सगळ्यांचेच लेकर पहिल्या नंबराने कशी पास होणार? तुम्ही प्रार्थना नाही सगळे घाला एकाच सेंट जोसेफला, एकाच वर्गात कोंबा, सगळे शिलोचे तिथं कोंबा, सगळे नातेवाईकाचे कोंबा आणि सगळे प्रार्थना. देवा पहिल्या नंबराने आणि मग पहिला नंबर, मग बाकीच्यांचे नंबरच काय? सगळ्याला बुद्धी दे, सगळे इंजिनियर, सगळेच इंजिनियर, मग बाकीचे काम कोण काम करणार? सगळे डॉक्टर, पेशंट कुठे? सगळेच डॉक्टर बनवले, सगळेच इंजिनियर बनवले. हो देव आहे तो, त्याला माहिती आहे सृष्टी कशी काय ठेवायची. आता बऱ्याच ठिकाण बऱ्याच लोकांचे मला भाडक साहेब मी माझ्या मुलासाठी प्रार्थना करते त्यानं दुसरा देलो रे पास्टर बाबा. त्याचा कहर, त्याचा कहर. परवा एका ठिकाणी प्रार्थनेला गेल्यावर ती मुलगी सांगते मला तुमच्यासारखाच नवरा बघा. तू कुठून आणू? मी म्हटलं वन पीस आहे हा, असाच पाहिजे. बरं त्याला घेऊन गेलो सांगते. तुमच्यासारखं हुबेहूब दिसायला तसा, कपडे तसे, सेन्स तसा, सगळं तसं. देव जे देतो ते सर्वोत्तम आहे. आमेन. लक्षात ठेवा. पण देवाचं काम काय माहिती का? तो सगळी परिस्थिती अवतीभोवती. आता समजा सगळ्याला देवाने सगळं चांगलं दिलं, चर्च मध्ये सगळे झोपा काढतील बरं का? 100% तुम्हाला सांगतो कोणी जागा राहणार नाही. नवरा त्रास देत नाही, सासू त्रास देत नाही, काम पण, लेकर पण, अभ्यास त्यांचे ते ऑटोमॅटिक चाललेले. किती बोर लाईफ असेल हो. खरंच बोर आहे, काहीच नाही. नुसतं जायचं मसाडासारखं यायचं आणि जायचं घरामध्ये. काय तो भांडत नाही, ही भांडत नाही, तिकडून कुठंच त्रास नाही. कामावर गेलं पण या या मॅडम बसा 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 बसा, या ना चहा द्या, काम करू नका, तुमचं काम आम्हीच करतो. झोपायचंच काम आहे की नाही? देव काय करतो माहिती का? सगळीकडे प्रॉब्लेम 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 प्रॉब्लेम. इकडं प्रॉब्लेम दानियेलला सिंहाची गुहा, घरात गेला प्रार्थना करायला लागला, शद्रक मेशक अबेदनगो बट्टीमध्ये आतमध्ये जाऊन देवाची स्तुती करू लागली. देवाचं काम हेच आहे, प्रॉब्लेम निर्माण करणं, सॉल्व्ह करणं, देवाच्या लोकांना धन्यवाद करणं शिकवलं, पाठीमागं पारच सैन्य, समोर तांबडा समुद्र त्याला दुभावतो आणि ते बघतायत. अरे पाठीमागं फारूचं सैन्य पळायला लागले, पळायला लागले.
देवाचं आणि हे सगळे पुढे तांबड्या समुद्रात गेले आणि बाहेर पडल्याबरोबर मिरियमने डब घेतली, झांज घेऊन नाचायला लागली का? एवढं मोठं सैन्य आणि समुद्राच्या तळामध्ये गडप झालं, ही देवाची क्रिएटिव्हिटी आहे. म्हणून लक्षात ठेवा, नवनिर्मिती होत असताना परिस्थिती कशी का असेना, पण देव नवीन वर्षामध्ये बोलण्याच्या द्वारे निर्माण करणार आहे. म्हणून तुम्हाला काय म्हटलं पाहिजे, देव बोलला चांगलाय, तुम्ही म्हटलं पाहिजे चांगलाय. आमेन. वर्षाच्या सुरुवात हे वर्ष चांगलाय. आमेन. 2022 एकदम चांगलाय. आमेन. 10 लाख वाढू द्या, कोरोना 15 लाख वाढू द्या. म्हणजे उजवीकडे सहस्रामध्ये डावीकडे लक्षात. कुठं तिकडे हॉस्पिटलमध्ये कोरोना, तुम्ही ड्युट्या करताना सगळ्या नर्सेस काळजी करू नका. हालेलुया. उलट तुमच्या संपर्कात येऊन लोक बरे होतील. आमेन. बोला तुम्ही असं. हालेलुया. हे तुम्हाला बोलावं लागणार आहे. आमेन. कोरोना विषयी जास्त विचारू नका, बोला. आमेन. बायबल सांगतात देव बोलला. का तुम्हाला हे बोलायचंय, मला वाटतं इपिस्कराचं पत्र त्याचा 8वा अध्याय, सॉरी, फिलिपेकराचं पत्र 1:6, फिलिपेकराचं पत्र 1:6. का तुम्हाला तसं बोलायचंय वाचा. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले. ज्यानं तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले. तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. त्यानं चांगलं काम आरंभिले. सुरुवातीला देवानं, वर्षाच्या सुरुवातीला तुमच्यामध्ये चांगल्या कामाला देवानं सुरुवात केली. आमेन. म्हणून तुम्हाला म्हणायचं चांगलंय. आमेन. का चांगलं म्हणायचं? स्टार्ट देवानं केलेली आहे. तुम्ही कुठं स्टार्ट केलेली आहे? हालेलुया. सुरुवाती देवाच्या मंदिरात आला ना, मग देव चांगलं करणार आहे. आमेन. प्लॅन तर देवानं करून ठेवलेला आहे. देवाकडे आराखडा तयार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून देवानं ठरलं. मनोज तेलोरेसाठी काय करायचंय, तुमचं मला काही घेणं देणं नाही, माझा प्लॅन माझ्या देवाकडे तयार आहे. आणि मी म्हटलं, प्रभू स्वीकारला तुझा प्लॅन, मला माहिती हे वर्ष पण चांगलं आहे. आमेन. मी तर म्हणतो द बेस्ट आहे. हालेलुया. कारण देव तेच ते आम्ही बोर आहे. ते तुम्हाला हे कळतं का, स्वेटर पूर्वी स्वेटर विणायचे, तीच विण असायची. झालं स्वेटर तयार, घाल. त्या विणीमध्ये काही चेंज असायचं का? मी सुद्धा शिकलो होतो बघून ते. अरे असं त्याच्यात घालायचं असं. आणि नंतर मला ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं. फस आणि ते उसवायला सुद्धा लावायचं, उसवायचं, वाजायचं, उसवायचं. लांबी किती झाली, रुंदी किती झाली. पण एक गोष्ट देव मला सांगतो की देव जे निर्माण करतो ना, देवाला प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी करावं असं. विनी सारखं नाही, तेच नाही. हालेलुया. एक्साइटमेंट. आमेन. पहिल्या दिवशी देवानं अंधकार आणि प्रकाश, दुसऱ्या दिवशी काय केलं का? दुसऱ्या दिवशी पण देवानं तेच काम केलं. चला मस्त वाटलं पहिल्या दिवशी अंधकार प्रकाश तेच खेळ खेळत बसू. पहिल्या दिवशी अंधकार आणि प्रकाश वेगळा केला, दुसऱ्या दिवशी काय केलं? उत्पत्ती मध्ये वाचा बरं. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलास दुभागणारे. आता पहिल्या दिवशी बोलला आकाश अंधार आणि पृथ्वी, अंधार आणि प्रकाश वेगळा हो. आता जाता थोडस सांगून जातो बरं का. सूर्य नंतर देवाने निर्माण केला, तारे असं लिहिलंय रे का. मग पहिल्या दिवशी अंधार आणि प्रकाश वेगळा कसा केला, त्याच मी नंतर सांगणार आहे. आता सांगितलं तर हे बघणारे लोक आहेत ना, त्यांना थोडी एक्साइटमेंट ठेवून जाऊ. त्याचं स्टडी आहे, सुंदर स्टडी आहे. सूर्य तारे तर देवाने नंतर निर्माण केले, मग पहिल्या दिवशी देवानं अंधकार आणि प्रकाश वेगळा कसा काय केला, एक सिक्रेट आहे, एक डॉक्टरीन आहे, एक सिद्धांत आहे. आणि ज्याची उत्तर शोधल्यावर आम्हाला देवाची निर्मिती आणि सायन्स हे दोघ सुद्धा कसं, म्हणजे सायन्स देवाच्या वचनाला प्रूव्ह करत, सिद्ध करत असं त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो. सूर्य चंद्र तारे त्यांना निर्माण केले असं लिहिलेलं आहे. मग तिथं अंधकार होता आणि देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. पण मला राहवत नाही, बोलता सांगतो. येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही जगाचे प्रकाश. आणि बायबल काय सांगतं माहिती का, सैतान अंधकाराचा अधिपती.
मी तुम्हाला सृष्टीच्या निर्मितीचं कोड सांगितलं होतं. वरून त्याला खाली टाकला, त्यास पृथ्वी डचमळली, डचमळली, खड्डा पडला आणि मग सगळं पाणी एका बाजूला झालं. ज्यावेळेस अंधकाराला देवानं वेगळं केलं असं लिहिलं, म्हणजे या लुसिफरला वरून खाली टाकलं आणि प्रकाश आणि अंधकार वेगळा झाला. म्हणून म्हटलं की डॉक्ट्रिन आहे, काय सिद्धांत आहे. मग तिथं तर लिहिलं सूर्यचंद्र तारे नंतर निर्माण केले, मग इथं प्रकाश कसा काय वेगळा झाला? हा देव प्रकाश आहे. मग त्याला काय सांगायचं? तो म्हणतो अंधार आणि उजेड याची एक वाक्यता होऊ शकत नाही. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता होऊ शकत नाही. तसं पाप आणि धार्मिकता या दोन्ही गोष्टी कधी एकत्र राहू शकत नाही, हे सिद्धांत प्रभूला शिकवायचा होता. त्याला अजून पण दुसऱ्या गोष्टी, परंतु ते आपल्याला त्या टॉपिक मध्ये घेता येणार नाही. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की परमेश्वर असं म्हटला की त्यानं निर्मितीला सुरुवात केली आणि देव त्या निर्मितीला सुरुवात करत असताना असं लिहिलं परमेश्वरानं आमच्यामध्ये चांगल्या कामाला सुरुवात केली. 2022 मध्ये तुमच्या घरात देवानं चांगल्या कामाला सुरुवात केली. टाळ्या वाजवाल का? मंडळीमध्ये चांगल्या कामाला सुरुवात केली, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या कामाला सुरुवात केली, तुमच्या घरामध्ये चांगल्या कामाला सुरुवात केली, तुमच्या लेकरांमध्ये देवानं चांगल्या कामाला सुरुवात केली. आणि त्याचा एंड कधी होणार आहे? कधी एंड होणार आहे त्याचा? तो ते येईपर्यंत. कधी होणार आहे? ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत. म्हणजे आशा कुठपर्यंत ठेवायची? आम्हाला वाटतं 22 मध्ये सुरुवात केलं की 22 लाच घर, 22 लाच लग्न, 22 लाच सगळं, दारात गाडी, फोर व्हीलर, अमक तमक. अरे तो म्हणतो आता सुरुवात केली. पण प्रॉमिस काय? येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर किंवा जग सोडून जाण्याच्या अगोदर लोकांसमोर प्रभू तुम्हाला उंच करणारच आहे. म्हणून आशा सोडू नका. शेवटची गोष्ट वाचूया पुढे 4 वचनामध्ये. हा, देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. चांगला आहे. आणि देवाने प्रकाश व अंधकार, प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. एकमेकापासून वेगळं केलं. देवाने प्रकाशाला दिवस, देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला, अंधकाराला रात्र म्हटले. रात्र म्हटलं आणि संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. व सकाळ झाली. हा पहिला दिवस. आता लास्ट जाता जाता शेवटचं सांगून जातो. या सृष्टीच्या निर्मितीच्या पहिल्या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्या देवाबरोबरच असणारं रिलेशन, देवाचा पहिला दिवस, या सृष्टीमध्ये असणारा पहिला दिवस, देवाचा पहिला दिवस नाही बरं का? देव स्वतः निर्माता आहे, त्याला कोणी बनवलं नाही. तो अनादिकालापासून, त्याच्या संबंधाने म्हटलं तो अल्फा, म्हणजे तुमचे सगळे अक्षर संपतात, ABCD A to Z, मग अल्फा बीटा गॅमा ते सुरू होतं. म्हणजे त्यातला पहिला कोण आहे? अल्फा म्हणजे देव आहे. या सगळं मानव जात हे ABCD आहे. आपण सगळे ABCD आहोत. देव अल्फा आहे. आमेन. देव अल्फा आहे. आणि काय म्हटलं माहिती का शास्त्रामध्ये? या अल्फा देवानं या निर्मितीच्या पहिल्या दिवसामध्ये त्याने वर्षाचा, आम्ही आमच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणतो, पण देवानं पहिल्या दिवसामध्ये अंधकार आणि उजेड यांना वेगळं केलं. आमेन. जोपर्यंत वेगळं होत नाही ना, तोपर्यंत चांगलं होत नाही. आमेन. फार सुंदर आहे बरं का? त्यानं वेगळं केलं, अंधार आणि उजेड वेगळा केला. हालेलुया. आणि वेगळं केल्यावर त्याला कळलं चांगलं आहे. आमेन. मग काय वेगळं करायचं माहिती का? शास्त्र सांगत उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 13:7-9 वचनामध्ये असं लिहिलं की अब्रामानं आपल्या परिवारातल्या लोटाला वेगळं केलं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 13:7-9 पर्यंतच्या वचनामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर तिथे असं लिहिलं की अब्रामानं आपल्यातल्या लोटाला वेगळं केलं. लोट म्हणजे काय नेमकं? कान देऊ नये का? वर्षाच्या सुरुवातीला देवाला चांगलं काम तुमच्यामध्ये करायचंय, कान देऊ नये का? कदाचित आज जर तुम्ही हे आपल्या मनामध्ये पक्क केलं ना, तर सगळं चांगलंच होणार आहे. सगळं चांगलं. लोट वेगळा झाला पाहिजे. मला ते वचनच वाचा, मला ते एंड करायचं. अब्रामाबरोबर लोट होता. लोट जात होता. त्याची ही मेंढरे, गुरेढोरे,
व बाले होती त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली त्या काळी त्या देशात कनानी व परिजी यांची वस्ती होती. बस नवर्यापर्यंत वाचलं का? अब्राम लोटास म्हणाला हे पहा माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही का? तर मज पासून वेगळा हो. मज पासून देवानं अंधार आणि उजेड वेगळा केला आणि देव म्हटलं चांगलंय. अब्रामानं लोटाला वेगळं केलं आणि 15व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेलं तर तिथं असं लिहिलं लोट वेगळा झाल्यावर देवानं अब्रामाला इसाक दिला. हालेलुया. चांगलं कधी होतं माहिती का? लोट वेगळा झाला. मग लोट काय? लोट म्हणजे पारिवारिक वाद आहे. तिथं वाचलं आम्ही त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला असं लिहिलेलं आहे. फायटिंग झगडा कुठल्या गोष्टीचा तंट असेल मतभेद असतील संबंध बिघडलेले असतील. परंतु पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? पहिल्यांदा आमच्या घरातला आमच्या कुटुंबातला मंडळीमधला असणार मंडळी त्याच्यासाठी जर देवाचं अभिवचन पाचवचन वाचा उत्पत्ती 15व्या अध्याय 5वचन 15व्या अध्यायामध्ये देवानं लोट वेगळा झाल्यावर 15व्या अध्यायात काय घडवलं? मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले आकाशाकडे दृष्टी लाव. आता देवानं तुमच्यामध्ये नवीन कार्य आरंभलं. देव बोलला आकाश प्रकाश हो प्रकाश झाला. आता देव तुम्हाला पण बोलायचंय पण कधी बोलायचं? देव जसं बोलतो आणि बोलत असताना जे करतो ते तुम्हाला करायचंय. काय वेगळं काय काय करायचं वेगळं? त्यानं अंधार उजेड वेगळा केला. इकडं अब्रामानं लोटाला वेगळं केलं आणि इथं काय घडलं? जस्ट देवाला आम्ही काहीतरी वेगळं करतो ना देव आमचं आम्ही गाणं गातो ना जगा वेगळा देव तो आहे जगा वेगळा. म्हणजे देवाला सगळं वेगळं करायला आवडतं तर त्याच्या लोकांचं पण वेगळं पण त्याला आवडतं. सगळे जनरल लोक आहेत जगामध्ये भांडतेत 22 मध्ये भांडत 21 मध्ये भांडत वर्षानुवर्षाचं भांडण आहे आणि बायबल काय सांगतं? सेपरेट वेगळं. हालेलुया. आता वेगळं करा काहीतरी. हे सगळेच करतात ना मैं क्या हो तू क्या हो मी काय आहे तुला अजून मला ओळखलं नाही. वेगळं करा. कशासाठी वेगळं करा? काय दिले? 15 5 5 5. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले आकाशाकडे दृष्टी लाव. आता तो म्हणतो आकाशाचा देव आहे त्या लोटाला वेगळं केलं आता आकाशाकडे दृष्टी लाव. हा आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजवतील तर मोज मग त्याने त्याला सांगितले तुझी संतती अशीच होईल आता वेगळं केल्याबरोबर देव काय म्हणतो 22 मध्ये आकाशाकडे दृष्टी लाव एवढे आशीर्वाद मी तुला देईन. मोजता येतात का? जर मोजता आले तर मोज. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा वाद कुठं असेल तिथून पहिले पळा. आमेन. अजिबात थांबू नका. हालेलुया. कोणी पकडून पकडून वाद केला तरी म्हणजे सॉरी हे 22 आहे माझे आशीर्वाद मला घालवायचे नाहीत. मला ढगाकडे बघायचंय आकाशाकडे बघायचंय तिथं मला देव देणार आहे त्याच्याकडे मी पाहणार. मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही म्हणून लोटाला म्हटलं तो पुतण्या होता. अंकल जा तिकडे जा मी इकडे जातो. मी तुझ्यामध्ये अडकून पडलो तर आकाशाचा देव जे मला देणार आहे ते मला कधीच अनुभवायला येणार नाही. बायबल सांगतात त्यानं वेगळं केलं. कुठल्याच लोटाला आपल्या जीवनामध्ये अडकून ठेवू नका. जे आशीर्वाद तुमचे निघून जाणार आहेत कान देऊ नये का? वाद तुमच्या जीवनातून बाहेर गेला पाहिजे. लोट बाहेर गेला पाहिजे. देवानं वेगळं केलं. मला पण काही गोष्टी वेगळ्या करणं गरजेचं आहे. त्याला धरून बसू नका. आकाशाच्या देवाकडे स्वर्गाच्या देवानं जे आशीर्वाद तुम्हाला दिले तिकडे दृष्टी लावा. आमेन. तिकडे जगाकडे दृष्टी लावू नका. आमेन. अब्रामाचं पुतण्यावर भरपूर प्रेम होतं. नीट आहे का बरं का?
ज्यावेळेस अब्रामाबरोबर लोट चालला असं लिहिलं, अब्रामाबरोबर चालल्या कारणानं तो पण स्पिरिच्युअल होता, नाही तर कोण कुणाच्या मागे जात होतं सांगा, कसं काय त्याच्या मागे गेला, तो आत्मिक होता. आत्मिक लोकांमध्ये पण वाद असता का म्हणे, तो स्पिरिच्युअल होता, देवाच्या वचनावर चालणारा व्यक्ती होता. कुठल्याही वादाला एंटरटेन करू नका. अब्रामानं लगेच ते वाद सोडून टाकले. हालेलुया. तुझं नि माझं कधी पटणार नाही, मला अभिवचनांवर चालायचंय. आमेन. तू माझ्याबरोबर आला, माझा इथपर्यंत माझा प्रवास केला, माझ्याबरोबर प्रवास केला, खूप छान झालं, पण आता आपल्यात वाद नको. लिहिलंय त्यानं काय वाचा बरं ते वचन, एंड करू आपण ते वचन वाचून. काय म्हणतो अब्राम, अब्राम लोटस म्हणाला, हे पहा, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी, माझे गुराखी व तुझे गुराखी, तुझे गुराखी यांच्यामध्ये, यांच्यामध्ये तंटा नसावा. काय नसावा? तंटा. देव वेगळं करतो आणि अब्राम आमच्या विश्वासणाऱ्यांचा बाप. आमच्यासाठी सगळ्यात आयडल कोण? अब्राम. ज्याला अभिवचन मिळाली तो अब्राम. आता देव आम्हाला तिकडं पाहतो, तो म्हणतो मी वेगळं केलं अंधार आणि उजेड, तुम्हाला पण लोटाला वेगळं करायचं. कशाला? जर लोट वेगळा झाला नसता तर इसाक जन्माला आला नसता. तुमच्यामध्ये जर वाद असतील तर तुम्हाला इसाक नव्हे तर इश्माईल जन्माला घालावा लागेल. आशीर्वादित लोकांनी, देवाच्या वचनावर चालणाऱ्या लोकांनी, देव म्हटला मी अंधार आणि उजेड वेगळा केला आणि देव म्हटला हे सगळं चांगलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसाला ज्यास तुम्ही तुमच्यातल्या वादाला संपुष्टात आणाल, वेगळं कराल, देव म्हणतो सगळं चांगलं आहे. आणि तो म्हणतो आता इकडं लक्ष दे. आमेन. जास्त तुम्ही इकडं लक्ष देताना हे पाळता, इकडं अब्रामानं लोटाला वेगळं केलं, लगेच 15 अध्यायामध्ये देव आला आणि त्या ठिकाणामध्ये अब्रामाला म्हणतो अब्रामा मोजता आलं तर मोज. हालेलुया. आकाशातल्या ताऱ्याकडे लक्ष लाव, हे तारे जर तुला मोजता आले तर मोज, मी एवढी संतती तुला देणार. आमेन. देवाचे प्रिय लोक, 2000 मधले 22 मधले आशीर्वाद तुम्ही मोजू शकणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे. काही गोष्टी तुम्हाला वेगळं करणं गरजेचं आहे. तसंच पुढे जाऊ नका. खूप मिस कराल तुम्ही, खूप गोष्टी तुम्ही मिस कराल. पुष्कळ गोष्टींबद्दल तुम्हाला खंत वाटेल, तुम्हाला वाईट वाटेल, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, देव सगळं चांगलंच करणार. आमेन. म्हणून वाईट विचार डोक्यात आणू नका. माझं वाईट होईल अशा व्यक्तीने चर्चला पण येऊ नये. तुम्हाला कोण रिपेअर करणार आहे हो? तुम्हाला रिपेअर करण्यासाठी तुमची जीवाच आहे आणि तुम्ही बोलत बोलत पाऊल टाका. माझा विश्वास आहे 22 संपण्याच्या अगोदर अगणित आशीर्वादाचे भागीदार तुम्ही असणार आहे. देव बोलतो त्याच्यावर तुमचा विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवा. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. या वचनाच्या द्वारे प्रभू आमच्याशी काहीतरी बोलत आहे, वेगळं सनसनी, ज्याच्यानं आमच्यामध्ये काहीतरी होणार आहे. सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस देव बोलला आणि तसं घडलं. आज वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्यापासून सुरुवात करून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीनं काहीतरी बोलणं गरजेचं आहे. बोल, आपल्या जीवना संबंधानं, आपल्या करिअर संबंधानं, तुमच्या शरीरा संबंधानं बोला, मिनिस्ट्री संबंधानं बोला, परिवारा संबंधानं बोला. मी बोलत आहे देवा, मिनिस्ट्रीला सर्वोच्च पातळीवरती घेऊन जा. माझ्या संबंधानं विचार करत असताना माझ्यामध्ये तू चांगलं आरोग्य ठेवणार हे मी बोलत आहे. तुम्ही पण बोला, तुमच्यासाठी तुम्ही बोला. तुम्ही बोललं नाही तर वर्षाच्या सुरुवातीला काहीच घडणार नाही. आता तुमचे शब्द लुसिफर ऐकत आहे, देव पण ऐकत आहे. तुम्ही ज्या चांगले बोलाल त्यास त्या सैतानाला पळून जावं लागणार आहे, कारण तुमचे शब्द देव ऐकत आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही चांगल्या कामाला आरंभ तुझ्यामध्ये केलेला आहे. आपल्या शरीरा संबंधानं बोला, प्रभू तू आरोग्य दिलेलंच आहे, माझ्यामध्ये रोग व्याधी विकार नसणार आहे, माझे सगळे अवयव कार्यान्वित व्यवस्थित तू सांगेल तसेच काम करणार आहे प्रभूजी.
माझ्या मुखातले शब्द लोकांचं मन परिवर्तन करणार आहे. आमच्या प्रार्थना लोकांना बदलून टाकणार आहे. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर या प्रार्थनेतनं मिळू दे प्रभूजी. बोला तुमच्या जीवनासंबंधानं, बोला तुमच्या परिवारासंबंधानं, लेकरा संबंधानं बोला. या मंडळीमध्ये तुझं ऐक्य, तुझं प्रेम, या मंडळीमधलं तुझं डेडिकेशन अजून वाढणार आहे. ही मंडळी सेवेमध्ये अधिक पुढे जाणार आहे. बोलला, मी बोललो मंडळी संबंधानं, तुम्ही बोला मंडळी संबंधानं. ही मंडळी व्हिजन, दृष्टांत, समर्पण याच्याद्वारे पुढे आणि पुढे जाणार आहे प्रभूजी. या मंडळीमध्ये, या भवनामध्ये पाऊल टाकणारा प्रत्येक व्यक्ती तृप्त होऊनच जाणार आहे. बोला तुम्ही तुमच्या जीवनासंबंधानं. कोणी गप्प बसू नका. पैस वर्षाचा पहिला दिवस आहे. देव पहिल्या दिवशी बोलला. आज तुम्हाला पहिल्या दिवशी काहीतरी बोलायचं आहे. असं जाऊ नका. कदाचित तुम्हाला असं वाटेल हे आम्ही काय करत आहोत, परंतु जे देवानं केलं ते आम्ही करत आहोत. देव पहिल्या दिवशी बोलला. देव पहिल्या दिवशी बोलला. बोला काय तुम्हाला बोलायचं आहे. विश्वासानं बोला. 22 बोलल्याशिवाय काहीतरी घडणार नाही. हे सर्व समर्थ देवा आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल. आजच्या चांगल्या दिवसाबद्दल तुझी स्तुती करतो. असा विश्वास आहे 2022 तू काहीतरी जे तू योजलं ते चांगलंच करणार. आमच्या देशातनं, जगातनं या कोरोनाला संपूर्ण नष्ट तू करणार हे आम्ही बोलत आहोत माझ्या घरात. कदाचित आतापर्यंत आम्ही जे केलं त्याच्यानं तू दुःखी झालास आहे. 22 आम्ही तसं करणार नाही. आमच्यातल्या वादाला, लोटाला आम्ही काढून टाकणार आहे. संयम, देवाचं भय, पावित्रता, शुद्धता, तुला आवडणाऱ्या गोष्टी, डोळ्याशी करार, कानाशी करार आमचा असेल, अभिषेकाला अडखण ठरणाऱ्या कोणत्याच गोष्टी या ठिकाणामध्ये आम्ही घडू देणार नाही. घडून घडण्यासाठी प्रतिबंध आम्ही करणार आहोत. या मंडळीला तू आपल्या हातामध्ये घेऊन चालव प्रभूजी. प्रत्येक परिवार, मी बोलत आहे मंडळीमध्ये ज्या लोकांना घरांची गरज आहे, तू कार्याला आरंभ केलेला त्यांना तू देणार आहेस. ज्याचे लग्नाचे प्रश्न आहेत तू आरंभ केलेला आहे, त्यांचे लग्नाचे प्रश्न सुटणार आहे. ज्यांचे लेकराचे प्रश्न आहेत, या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही बोलत आहोत, तू देणार आहेस. जे ऐकत आहेत युट्यूबच्या माध्यमातून, प्रभूजी 22 हे सगळे आशीर्वाद तू देणार आहे. आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तू आशीर्वाद देणार आहे. कोर्ट केस असेल, कुटुंबातले वाद असतील, पती पत्नीतला संघर्ष असेल, काही लोकांचं घटस्फोट आणि होण्यापर्यंत प्रकरण आलेले असतील, परंतु माझा विश्वास आहे आम्ही बोलत आहोत ते होण्याच्या अगोदर एकत्र येतील. पत्नी घरातून निघून गेली, पती घर सोडून गेलेला आहे, लेकरं घराच्या बाहेर गेलेली आहेत, ऐकणारे लोक कान देऊन ऐकत आहेत, प्रभू त्यांच्या बाबतीत तू करणार आहे. परत एकदा ते लोक एक आपल्या पत्नीकडं, आपल्या पतीकडं, आई वडील, आई वडिलांकडं मुलं येतील हे आम्ही बोलत आहोत. ते तू करणार आहेस माझ्या देवा. व्यसनामध्ये अडकून पडलेले तरुण, व्यसनामध्ये अडकून पडलेले नवरे आणि त्या सगळ्यांना तू त्यातून बाहेर काढणार आहेस. आम्ही बोलत आहोत प्रभूजी या सगळ्या गोष्टी. आमचा विश्वास आहे शहामृग, कोल्हे आणि सर्व प्रकारचे वनपशु हे तुझी स्तुती करणारच आहे. हे 2022 तू घडवणार आहे. त्याची सुरुवात तू केलेली प्रभूजी आणि तू अस्तित्वात आणणार आहे. तुला कोणतीच गोष्ट कठीण नाही. मंडळीमध्ये ज्यांना नोकरीची गरज आहे गौरवानं भागव प्रभूजी. ज्यांचा बिझनेस कदाचित गत वर्षामध्ये आणि कमी प्रमाणात झालेला असेल, परंतु 22 त्यांचा बिझनेस प्रचंड वेग त्यांना घ्यावा प्रभूजी. प्रचंड वेग त्यांनी घ्यावा. ज्यांच्यामध्ये आरोग्य नव्हतं 2021 पण 22 आम्ही सगळेजण बोलत आहोत त्यांच्यासाठी तुम्ही निरोगी व्हा, तुम्ही निरोगी व्हा. तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा व्याधी विकार शिरखाव त्यांना करू नये. तुमचं हृदय स्वस्थ असावं, तुमची श्वासनलिका स्वस्थ असावी, तुमचं फुफ्फुस चांगलं असावं, तुमचं शुगर बीपी सर्व काही नॉर्मल असावं, तुमच्या शरीरामध्ये आणि पायामध्ये गुडघ्यामध्ये असणाऱ्या वेदना त्याही नष्ट व्हाव्या आणि तुम्ही पूर्ण बरं होऊन देवाच्या भवनामध्ये त्याची आराधना करण्यासाठी यावं हे आम्ही बोलत आहोत. सर्वांची बंधनं तोड आणि त्यांना तुझ्या घरामध्ये घेऊन ये. आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल. तुला गौरव देत तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.